सन्माननीय नंदकुमार पिसाळ यांच्याकडे स्वीट बॉक्स आहे, तो मी अन्सार शेख यांना विनंती करतोय आपल्या शुभेच्छा आपण प्रदान करायचंय. आणि सन्माननीय फाफे यांना विनंती करतोय, आपण कॅप आहे जी आम्हाला शरद कथोरे यांच्याकडे लाभली, जी डोक्यावर चढवायची आहे, मानाची कॅप आहे, डोक्यावर चढवली जाते. खूप खूप अभिनंदन जयेश वारके, खूप खूप अभिनंदन आदित्य पडघा. आणि आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना, अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा आता आलेली आहे. दोन तगडे संघ एकमेकाशी झुंजता आहेत. एका बाजूला आपण पाहतो ए स्पोर्ट्स अकोली, दुसऱ्या बाजूला एकवीरा माताणे. जाधव साहेब आपली रजा घेत आहेत, धन्यवाद जाधव साहेब. नक्कीच या ठिकाणी प्रचंड बॉक्स आपल्याकडे आहे, कारण पडगे येथील जे मेडिकल आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूने ते अमित गुप्ते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. सर्वांनी तानाजी कथोरे साहेब यांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावर यायचंय. तानाजी कथोरे साहेब तर खेळाला प्रारंभ होतोय, पहिलं षटक आतवण्यासाठी सिद्ध होतोय गोलंदाज निलेश आणि समोर जातोय फलंदाज राकेश. स्ट्राईकला राकेश, नॉन स्ट्राईकला विश्वास. विश्वासची कमतरता होती ती भरून निघालेली. आता संघाला विश्वास आला असेल एक वेळा बाजवण्या संघाला. राकेश निलेशच्या मारायला सामोरच जातोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक, इथं सुरेख गोलंदाजी. पुढल्या क्षेत्रात चेंडू पडला, काय गोलंदाजी होते ए स्पोर्ट अकोली संघाकडनं. दर्जेदार गोलंदाजीचा नमुना, दीर्घाव चेंडू पाहायला मिळाला. पण राकेश मागे वळून बघणारा फलंदाज नाही आहे. राकेश आणि विश्वास ही जोडी अतिशय तगडी, एकवीरा भादाडे संघासाठी नामांकित जोडी म्हणून त्यांची ओळख आहे. पडगा टेनिस क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. खरं आता लॉकडाऊनमुळे अनेक स्पर्धा कमी झाल्या, मात्र क्रिकेटचा मोह क्रिकेटचा आनंद अजूनही आपण पाहतो रसिक प्रेक्षक घेत आहेत. पुढे सरसात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू एसटी रक्षकाच्या मागे जाऊन पडतोय. टिकलर झोनमध्ये एक धाव मिळते, धाव बलगाती धाव झळकत आहेत, बिनबाद एक. निश्चितच अतिशय महत्वाचा क्षण होता. एसटी रक्षकाच्या डोक्यावर ना चेंडू गेला. गुटू एसटी रक्षण करतोय. कल्पेश दरम्यान गोलंदाज निलेशचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. गोलंदाजा चेंडू होता, हाताला लागत शिडॉपच्या क्षेत्रातून चेंडू जातोय सीमा रेषा पार चौका. जयच्या हाताला लागला, मिडअपच्या क्षेत्रामध्ये हा जयश तैनात होता. खऱ्या अर्थानं झेल जज करणं गरजेचं होतं, पण कदाचित सूर्याची किरणं आता आपण ज्याला संध्याकाळची वेळ होते त्याचाही परिणाम पाहायला मिळतोय. राकेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार, चौकारच्या जोरावरती धाव बलकावरती धाव झळकत आहेत. पाच धावा पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. राकेश आणि विश्वास जोडी मैदानावरती. दरम्यान निलेश माराकडे समोर देतो राकेश. आखू टप्प्याचा चेंडू, चांगली उसळी प्राप्त केली फलंदाजाला, चकित केलं. वन बाउन्सचा तुम्ही जो उपयोग केलेला आहे अशी ताकीद या ठिकाणी पंच गोकुळदास पाटील यांच्याकडनं गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. एक निर्धार चेंडू मात्र निश्चितच पाहायला मिळाला. निलेश गोलंदाजी करेल, सामोर जाईल तो राकेश. कमबॅक करतो चौकारानंतर निलेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, पोटापक्का खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, कारण एक धाव जोडण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी होतो. राकेश एका धावीच्या जोरावरती धाव बलकावती धावत झळकत आहेत. सहा कवरच्या क्षेत्रामध्ये तैनात क्षेत्ररक्षकानं अचूक चेंडू अडवला आणि थेट फेकी केली होती, मात्र एष्टांचा वेध घेण्यात त्याला अपयश आलं. निलेशचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो विश्वास. सहा धावा बिनबाद सहा धावा, ऐकवीरा भादाणे संघाची धावसंख्या. राकेश आलेला आहे निश्चितच देखडा प्रहार, चेंडू जातो वॅडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला, मात्र फंबलिंग होत चेंडू जातोय एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमा रेषा पार चौका. <स्थाथ
धन्यवाद। दहा धावा पहिल्या षटकाचा खेळाचा या ठिकाणी समारोप होतोय। निश्चितच आज खेळाला सुरुवात झाली, ज्या पद्धतीनं आज खेळ पाहायला मिळालेला आहे। पहिल्या सामन्यात अटकोली संघाने विजय प्राप्त केला, दुसऱ्या सामन्यामध्ये ढवळे संघाने विजय प्राप्त केला, तिसऱ्या सामन्यामध्ये एकविरा संघानं विजय प्राप्त केला, चौथ्या सामन्यात जयगणेश वापाळी संघ विजयी झालेला आहे, पाचव्या सामन्यात मीनाक्षी कोट कागळी संघ विजयी झालेला आहे आणि सहाव्या सामन्यात आदित्य पडगे, आपण सारेजण आनंद घेत आहोत, तो सामना आहे सातवा। एकंदरीत आज आपणाला अकरा सामने पाहायला मिळतील। या सामन्यात तरी चार सामने शेष आहेत, ते सुरू करायचं आहे प्लीज। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावलक्यावरती तकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रमोद सपाट, पण जबरा खेळाडू आहे, अनुभव मोठा गाठीशी आहे आणि समोर मात्र जातोय तो विश्वास। मारा गुंडलेन क्षेत्रात चेंडू पडला होता, उजव्या थोडासा बाहेर चेंडूची पेरणी गेली, चेंडूच्या मेरिट मध्ये नेता खेळण्याचा प्रयत्न झाला विश्वासचा आणि स्वाभाविकपणे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धावपलकावरची धावसंख्या स्थिर, बिनबाद 10, एकही गडी गमावली नाही, अतिशय जमेची बाजू। सावंतस्फोट भोकरी आयोजित मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा। धाव्या एकटीवरती चेंडूची पेरणी केली होती, मात्र एक धाव डिक्लेअरच्या रूपात प्राप्त केली जाईल। 11 धावा धावपलकावरती, अतिशय सुरेख सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते। खारीचा वाटा सगळ्यांनी उचलला आणि भोकरी गावाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा आज यशस्वीरित्या प्रारंभ झालेला आहे। 11 धावा धावपलकावरती, दरम्यान प्रमोद सापडचा चेंडू, समोर जाईल विश्वास, लेखडा प्रहार, लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, पंपलिंग होते क्षेत्रक्षणात आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौका। विश्वासच्या बॅटमधून निघालेला, बंदुकीतून जशी गोळी निघते त्या पद्धतीने हा चेंडू बॅटमधून निघाला आणि 4 धावा प्राप्त केल्या। क्षेत्ररक्षकाला चेंडू उमगला नाही। दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक दर्शनीय प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एकेरी धाव। तर एक धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकत आहेत, 16 धावा। राकेशने एक धाव प्राप्त केली विश्वास स्ट्राईकला, सुरेख प्रहार विश्वाच्या बॅटमधून निघालेला, एक टेकडा फटका, एक धाव मिळालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हातातून प्रमोदच्या चेंडू निसटतोय। जीवनदान दिलं जातंय नक्कीच राकेशला। 2 धावाच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत, 18 धावा। दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ, धावगती चांगल्या पद्धतीनं राखलेली आहे एकविरा बादाणे संघानं आणि अतिशय जमेची बाजू आहे, एक ही गडी गमावलेली नाही। अनेक स्पर्धांमध्ये अशा पद्धतीनं या जोडीला खेळताना आपण पाहिलेलं आहे। विश्वास मगाशी नक्कीच विश्वासची कमतरता भासत होती, भासली होती। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, अचूक छेल डिपतोय आणि पहिला झटका फटका बसतोय आई एकविरा फादाणे संघाला। खेळ सुरू करायचा आहे, मी विनंती करतोय दोन्ही संघांना, कारण अजूनही आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे आहेत आणि दिवस आहे दक्षिणायन सूर्याचा चालू आहे, त्यामुळे दिवस छोटा आहे याची जाणीव ठेवा आणि प्लीज सहकार्य करा। खेळ सुरू करायचं आहे, अबलगावरती धावसंख्या आपण स्थिर पाहतोय, 18 धावा। विजय गीते
फलंदाज दुरा सांभाळेल आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात अनिल करतो आहे. छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे, मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ख्याती आहे तो अनिल. पहिला चेंडू सुरेख मारा, विजय किती हा चेंडू उमगला नाही. मयूर राऊत कडनं चुकी खडते आणि दोन धावा लिहिल्या पूर्ण केल्या. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं रनिंग बिटवीन द विकेट किती सुंदर आहे बघा. 20 धावा गाव बलकावरती राकेश आणि विजय खूप सुंदर अशा पद्धतीनं धाव घेत आहेत. 20 धावा धाव बलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. अनिल गोलंदाजी सज्ज, समोर जातो विजय. सुरेख चेंडू तेवढा सुंदर प्रहार, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्रक्षण आपला पाहायला मिळते बंटीकडनं. एक धाव 21 धावा. नक्कीच हिरामणकडनं अनिलसाठी खास आकर्षक पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तरी तीन चेंडू तीन जर का गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हिरामण इथं नाहीये, मात्र हिरावणने फोन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे 1000 रुपयावरती तुम्हाला व्याज मिळू शकतं. तर विलेजसाठी ही आकर्षक योजना आहे. गाव पलकावरती धावा पाहतोय आपण 21. निश्चितच विलेजच्या माऱ्याला सामोरं जाईल राकेश. भक्कम शरीराची मोठे पटके खेळण्यासाठी विख्यात असलेला राकेश. एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, आणि बऱ्याचदा असंच होतं चेंडू ज्या क्षेत्राकडे जाऊ नये असं वाटत असतं कर्णधाराला, त्या क्षेत्राकडे चेंडू जात होता, पण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. मयूर राऊतची फिल्डिंग जाणीवपूर्वक बदलण्यात आली होती, पण हा झेल नेमका मयूरकडे उडाला होता. एकेरी धाव 22 धावा. मयूरची पाठ मला वाटतं आज चेंडू सोडणार नाहीये. 22 धावा धाव फलकावरती. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढाई, अभिमानाची आणि स्वाभिमानाची लढाई. पडगा टेनिस क्रिकेटला प्रारंभारंभ आणि शुभारंभ झालेला आहे. दरम्याना पडतो चेंडू, तिथे ते तर्रार वारा अप्रतिम मारा. सलग आपण पाहतो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे, गोलंदाजांना नेहमीच ती लाभ देत राहिलेली आहे. पण फलंदाजी जर तुम्ही चेंडूप्रमाणे केली तर या ठिकाणी फलंदाजी यशस्वी होताना पाहिलं. दोन वेळा आपण पाहिलं की चेसिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. दरम्यान पडतो चेंडू, पुढे सरसाव तो मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची डायरेक्ट हिट करण्याची गरज नव्हती. हाताने येऊन सुद्धा चेंडूला आपण स्टंपला सहज लावू शकत होता, मात्र एक धाव प्रदान केले ते जीवनदान दिला जातोय. एक धावीच्या जोरावरती धाव पलकाची धाव झळकत आहेत 23. सहजपणे प्रमोद यशच्या उद्ध्वस्त करू शकला असता, पण अति काही संकटात नाही. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. डू ऑर डायची स्थिती सिद्ध करणारा हा चेंडू, कारण समोर आहे विजय गीते, अष्टपैलू खेळाडू, एक मोठा खेळाडू. अनिल गोलंदाजीसाठी सज्ज, मोठा प्रहार, चेंडू हवेत गेलेला आहे, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, जज चुकलेला आहे आणि झेल धरतीला दान. दोन धावा पळून पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, तीन धावा लिहिल्या पूर्ण. तीन धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकत आहेत 26 धावा विजयाच्या लक्ष 27 धावांचा वळणार आपण नाणेफेकीकडे. नाणेफेकीसाठी सज्ज असतील माझे साथी समालोचक मयूर मोरे, आणि नाणेफेकी होणार आहे. गुप्तेंना विनंती करतोय आपण समालोचन कक्षात जायचंय. स्वराज 11 डोळे वर्सेस जय गणेश वाफाळे पी यांच्यातील दुसरी लढत, दुसऱ्या फेरीची दुसरी लढत. तर वळणार होतो आपण नाणेफेकी. हॅलो हॅलो, या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल.
तो नाणेफेकीचा कौल होतो आणि या ठिकाणी वाफाळे संघ आणि नाणेफेकीचा कौल जिंकला. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय. आता पुढच्या सामन्यामध्ये काय रणनीती आहे? तुम्हाला शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल गमावलाय, काय स्ट्रॅटेजी असेल सामन्याला? शुभेच्छा धोनी संघाला आणि धोनी संघाला पण शुभेच्छा देऊयात. जाऊयात समाजन कक्षामध्ये. धन्यवाद मयूर. निश्चितपणे या ठिकाणी श्रावण स्पोर्टचे स्वयंसेवकांचं एक मंड आहे की रुपेश गोरले यांचं फार मोठं मोलाचं योगदान या स्पर्धेला नेहमीच राहत आलेलं आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा जिथे जिथे काही कमी पडेल तिथे ते आम्ही दादाला सांगत असतो आणि दादा आमचा भाऊ नेहमीच तिथे उभा राहत असतो. केवळ क्रिकेटची स्पर्धा नव्हे तर गावामध्ये जेव्हा जेव्हा काही आम्हाला आमचे रिक्वायरमेंट असेल ती पूर्तता नेहमीच रुपेश गोरले यांच्याकडनं केली जाते. तर रुपेश गोरलेंसाठी अतिशय सुरेख अशी प्रतिक्रिया. रुपेश गोरले साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुमच्यावरती प्रेम करणारी कोकरी गावातील ही मंडळी आहेत. त्यामुळे आपण चालू असलेल्या सामन्याकडे, एक अतिशय महत्त्वाचा निर्णायक सामना, अप्रतिम सामना, ऐकवीरा फादाणे वर्से ए स्पोर्ट्स आतकोली. तर समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. माझे साथी समालोचक मयूर मोरे यांचं स्वागत करतोय. थँक्यू गायकवाड सर. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक जबरदस्त मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची, परंपरेची स्पर्धा श्रावण स्मृती चषक 2021 हे पर्व. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याच्या आपण जातोय. दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश आणि गोलंदाज स्वप्नील. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि फलंदाज जाळ्यात अडकला होता. झेल घ्यायची संधी होती, संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश आलं आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू. आपण पहिला भोकरी बी संघाच्या विरोधामध्ये काय बॅटिंग केली होती, त्याचा झेल या ठिकाणी सुटलाय. म्हणजे सामन्यामध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी तुम्हाला आता करावं लागेल. गोलंदाज सय्यर स्वप्नील, वेगवान चेंडू, तेज तर्रार, चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट बॉल. स्वप्नील कथोरीच्या माध्यमातून या ठिकाणी येणारा हा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती चालाकी केली होती आणि फलंदाज जवळपास अडकला होता. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चुकी घडली. गोलंदाज सय्यर वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला अटेम्प्ट. फलंदाज बाद, पहिला धक्का. डीजे बघा, गोलंदाजी करतोय भाऊ आणि म्हणजे मोठा भाऊ गोलंदाजी करतोय आणि छोटा भाऊ झेल पकडतोय. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी क्रिकेट कशा पद्धतीने खेळला जातोय बघा. राजाराम कथोरे मस्त युट्यूबवरती या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या दोन्ही चिरंजीवांचा खेळ पाहत आहे. या ठिकाणी एक चांगला योग जुळून आला. बघूया स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. निलेश सलामीचा फलंदाज, त्याचा सहकारी बाद झाला या ठिकाणी. वेगवान ते सर्रार चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट बॉल. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होईल आणि तब्बल चार या ठिकाणी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. तीन डॉट आणि एक विकेट अशा प्रकारचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण वाफाळे आणि त्यांना फाईट करेल. यावेळी सर्व वेगवान चेंडू हलक्या आता खेळण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण मिळवून रिझन मध्ये. इट इज डॉट बॉल. यावेळेस मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. ढोबळे संघ आपल्याला एका बाजूने पाहायला मिळेल.
जबरदस्त सामना असेल यानंतरची एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आहे. खूप चांगले खेळाडू, खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगले सामने आतापर्यंत आपण पाहायला मिळाले. पुरुष षटक गोलंदाज सय्यार षटक क्रमांक हातावतोय. पहिल्या षटकातला हा अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवरती तरी धाव येणं गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या अटकोली संघासाठी. बघूया गोलंदाज सय्यार वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती एक धाव. बारा चेंडू 26 असं समीकरण. प्रति षटकामागे 13 धावगती राखणं गरजेचं असेल. घेऊन चलतो मैदानाच्या दिशेने. 12 चेंडू 26 समीकरण. 12 balls 26 runs मॅच. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघांना. बघा चाहता कसा असावा तर अमित सारखा असावा. जर या ठिकाणी सामन्यात अय्यकुरा बलाडे संघाने विजय प्राप्त केला, अमित गुप्ते यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आजच्या गटातून जर तुमचा संघ बाहेर पडला तर तुम्हाला म्हणजे आज जर तुम्ही या गटामध्ये विजय प्राप्त केला सांगाल त्या ठिकाणी मागाल तो मेळू दिला जाईल. गोलंदाज विजय बघूया. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विजय. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. इट इज डॉट बॉल. 11 चेंडू 26 11 balls 26 फॉर विन दिस मॅच असं समीकरण. हे व्हेरिएशन तुम्हाला बदलावं लागेल गोलंदाज तयार. वेगवान चेंडू फटका फसलाय आणि फलंदाज जाळ्यात अडकलाय. जेल टिपला जाईल. अजून एक धक्का फलंदाज करत असतात. माननीय मयूरजी गोरले साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ चषक ज्यांच्याकडनं लाभले ते सचिन गोरले यांचे मोठे बंधू सन्माननीय मयूरजी गोरले. प्लीज आपण मंचावर या मयूरजी गोरले साहेब. वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल क्षेत्रक्षक येतील तर तुम्ही एकच धाव तर धावसंख्या एकने सरकेल पुढे. दाफनकडे धावा झाल्या त्या दोन धावा. गोलंदाज सय्यार गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. चांगली लाईन, चांगली लेंथ आणि तीच डॉट बॉल. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज फुंकार. मयूर या ठिकाणी पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन, चांगली लाईन, चांगली लेंथ तरी देखील थोडीशी दिशा भरते. पंचांचा पुनश्च एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या एकने सरकेल पुढे. 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. वेगवान चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डिफेक्सच्या कव्हरला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा माणूस होता मात्र धाडस केलं नाहीये. धावसंख्या एकने सरकेल पुढे. 4 धावा. सात चेंडू आणि 24 23 असं समीकरण. 7 चेंडू 23 पुढे सरसावलाय. चांगला फटका देखील पाहायला मिळेल लॉग ऑफ सीझन मध्ये. 1 धाव कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या एकने सरकेल पुढे. धावफल करून धाव झालेल्या त्या 5 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 needed इन 6 deliveries फॉर इन दिस मॅच. सामना जर जिंकायचा असेल तर 22 धावा करावे लागतील.
शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं षटक संघर्ष आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त एक, दुसऱ्या षटकामध्ये फक्त चार, अशा पाचच धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने सहा चेंडू, बावीस बावीस धावांची गरज, चेंडू आहेत ते सहा. तर मग तानाजी कचोरे यांना विनंती करते आपण मंचावर यायचंय. तानाजी कचोरे साहेब प्लीज आपण मंचावर या. या ठिकाणी जाऊया तर मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू बावीस सन्माननीय तानाजी कथोरे यांना विनंती असेल यायची. आपण जास्त त्याला आपलं सहर्ष स्वागत. जाऊयात एक जबरदस्त हाय वोल्टेज सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र नऊचा इशारा, त्याचबरोबर येणे फ्री हिट देखील लाभेल. धावसंख्या झाली सहा, धावफलकावरती जगन्नाथजी गोरले साहेब, रमेश कथोरे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचे, मंचाची शोभा वाढवायची आहे. एकवीस धावांची गरज आहे. धाऊ गोरले साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फक्त फसण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतात धावा मिळतात त्या दोन धावा. एकोणीस धावसंख्या आठ या ठिकाणी पाहायला मिळते. एकोणीस धावांची अजून एक गरज आहे. एकूण रमेश कथोरे यांना विनंती असेल यायचं आहे आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आणि यावेळेस मात्र चांगली लाईन लेन पाहायला मिळते. एकीस डॉट बॉल आणि हा निर्गाव चेंडू. चार चेंडूंमध्ये एकोणीस धावांची गरज, तीन षटकार आणि एक सिंगल करावी लागेल. बघूया गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका, हवाई फायर, ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटका. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बघा व्हॉलेंटियर्सला विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आपले श्रावण स्पोर्ट्स संघाचे जे कोणी आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती करतो. धावसंख्या झाली धावपण करू. चौदा धावा, तेरा धावांची अजूनही गरज. तीन चेंडू आणि तेरा, तीन चेंडू तेरा. यावेळेस मात्र लॉट म्हणता चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क देखील. यावेळेस फक्त एकच धाव, बारा धावांची गरज आहे आणि दोन्ही षटकारच तुम्हाला मारावे लागतील कारण सामन्याच्या आणि या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे चेसिंग इज कंपल्सरी. त्यामुळे पूर्ण धावसंख्येचा पाठलागा तुम्हाला करावा लागेल. या ठिकाणी सन्माननीय आमोद पाटणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. श्रवण स्मृती चषक 2021 मानाची सन्मानाची स्पर्धा. मी पाटणे साहेबांना विनंती करतो प्लीज आपण मंचावर या. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि आपण पहिले या ठिकाणी आले आहेत. पाटणे साहेब प्लीज आपण मंचावर या. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि आता मात्र सामना संपूर्ण पद्धतीने आपल्या बाजूने. गोलंदाजी करणारा संघाच्या फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता शिल्लक असेल या एकमेव चेंडूची. सन्माननीय हमीद शेख यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. हमीद शेख क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल.